आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं नाणं कितपत खनखनेल याबाबत भाजप नेतृत्वाच्या मनात शंका आहेत. फडणवीसांबद्दल तयार झालेलं नॅरेटिव्ह नजीकच्या काळात दूर होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. हे पाहता त्यांच्याऐवजी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्याच नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका लढवल्या जाऊ शकतात. सध्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही तावडे यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचे नाव घेतलं जात आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात वजन वाढलेले तावडे यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा, लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि तावडे यांचे कमबॅक याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदास्टच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पानिपत झाले. 23 पक्षाच्या जागा 9 खाली आल्या. याला फोडाफोडीचं राजकारण, फडणवीस यांच्याबद्दलचा स्वपक्षीयांबरोबरच जनमानसातला असंतोष ही कारणीभूत ठरल्याचं सांगण्यात येतं. एकेकाळी फडणवीस हे महाराष्ट्र भाजपातलं चलनी नाणं होतं. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उजवी कामगिरी केली, त्यातून अभ्यासू नेता ही त्यांची प्रतिमा ठळक बनली. त्यामुळे 2014 युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून भाजपाने त्यांचीच निवड केली. आपल्या 5 काळात देवेंद्रबाबूंनी मागे वळून पाहिलं नाही. राज्याच्या राजकारणाबरोबरच प्रशासनावरही पूर्णपणे कमांड मिळवली. तथापि मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील आपल्या भोवतीच्या सर्व नेत्यांना त्यांनी पद्धतशीरपणे संपवलं. यातूनच 2019 निवडणुकीत तावडे यांचं तिकीट कापलं गेलं. मात्र कोणताही अक्रस्ताळेपणा न करता तावडे यांनी सबुरीची भूमिका घेतली. त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक कामात ते सक्रिय झाले. राष्ट्रीय सचिव, महासचिव पदापर्यंत त्यांनी आपली मजल मारली. हरियाणा, बिहार सारख्या राज्यांमध्ये त्यांनी महत्त्वाचा रोल निभावला. परफॉर्मन्स ढासळल्यानंतरही भाजपची नौका तरली. आता त्याच तावडे यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. या पदावर त्यांची वर्णी लागणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल. किंबहुना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत तावडेंची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे संकेत पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले. चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांची विधाने हेच सांगतात. मागच्या 2.5 ते 3 राज्यातील वातावरण बदललंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फोडाफोडीमुळे महाराष्ट्रातील जनमानस नाराज आहे. या फोडाफोडीच्या राजकारणामुळेच फडणवीस यांची प्रतिमाही कलुषित झाली. याचा फटका लोकसभा निवडणुकीत फडणवीस आणि भाजप अशा दोघांनाही बसल्याचं दिसून आलं. विधानसभा निवडणूक ही आता तोंडावर आहे. पावसाळ्यानंतर या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची चिन्ह आहेत. मात्र फडणवीस यांच्याबद्दल तयार झालेले नकारात्मक वातावरण तोवर निवळण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. हे पाहता विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे धाडस पक्ष करणार नाही. त्याऐवजी तावडेंकडे नेतृत्व दिले जाऊ शकते, तर फडणवीस सहाय्यकाच्या भूमिकेत असू शकतात. दुसरीकडे लोकसभेत जरांगे फॅक्टर ही निर्णायक ठरला. मराठा समाजाची मते मोठ्या प्रमाणात भाजप विरोधात एकवटल्याचे दिसून आले. फडणवीसांऐवजी विनोद तावडे यांचा चेहरा पुढे केला जाऊ शकतो. तसे करणे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. विनोद तावडे यांनी मागच्या 5 इमेज बिल्डिंगवर विशेष भर दिला. दिल्लीच्या राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले. मुख्य म्हणजे सर्व पक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. कोणतेही अकांड तांडव न करता शांतपणे चाली खेळण्याचे आपले कसब त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील अनेक गुंते भाजपला सहजासहजी सोडवता येऊ शकले. हे बघता महाराष्ट्रातील कठीण स्थितीही ते योग्य प्रकारे हाताळू शकतील असा विश्वास पक्षश्रेष्ठींना वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांना भाजपाने सोबत घेतले खरे, पण त्यांना साथीला घेऊन पक्षाचे नुकसानच अधिक झालं. शिंदेंना माफक यश मिळालं ते भाजपाच्या मतांच्या जोरावर, पण शिंदेंची मतं भाजपाला मिळाली नाहीत. त्यामुळे विधानसभेत शिंदेगट आणि दादा गटाला सोबत घ्यायचं की स्वबळाचा मार्ग पत्करायचा याची स्ट्रॅटर्जी तावडेच आखणार असल्याचं बोललं जातं. सध्या तरी राज्यातलं वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतंय. हे वातावरण पलटवण्यासाठी तावडेंना कौशल्यपणाला लावावं लागेल.
त्यात ते यशस्वी ठरले तर तेच महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री असू शकतील असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता फडणवीसांऐवजी तावडे ठसठशीतपणे दिसणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.